जवाब होता कवरला चेंडू खेळला सॅमी समीर वाजे चेंडू वरती गेला अप्रतिम चेंडू होता हलका हाताने चेंडू खेळला समीर वाजे तिथे तितकच ताकतवर शतक संघाचं खातं बैदराच्या छातीमध्ये खोललंय धावफलकावरती एक धाव ज्यानं पन्हाळा पलटणच्या शेवटच्या मॅच मध्ये अप्रतिम खेळी केली होती असा संतोष पवळे मला वाटतं दोन षटकार त्याच्या बॅट मधून आले होते तशीच अपेक्षा मात्र पन्हाळा पलटण कडून असणार आहे परत एकदा पहा डीप स्क्वेअर वरती फटका सीमारेषेच्या बाहेर संतोष पवळेचा ब्लास्ट चेंडू सीमारेषेच्या बाहेर या सामन्यातला पहिला चौकार पवेलियन वरून सेट आलाय की काय असं मात्र हा खेळाडू मात्र पवेलियन मधूनच सेट होऊन आलाय हॅलो मैदानात मध्ये पाच धावा धावपलकावरती एक संघ दोन विजय झालाय तर दुसरा संघ एक पराभूत आणि एक विजय स्वीकारावा लागलाय हा सामना हाय व्होल्टेज ओहो जमिनीला समांतर फटका खेळतोय अनिल वाडेकरला जवाब शतरक्षण एक धाव येईल धावपलकावरती सहा धावा 200 स्ट्राईक रेटनी चाललेली सरासरी मैदानाच्या आतमध्ये संतोष पवळे ऋत्विक वाजे दोन आघाडीचे फलंदाज दोन्ही संघांकडून खूप खूप मोठे फलंदाज आहे औदुंबर बंडवे चेंडूला जवाब होता हलका बॅटनं ती साइड मध्ये ट्रॅव्हल होतोय मिस फील्ड सिंगल वेगाने आली दुसरीचा प्रयत्न दोन धावा आल्यात धावफलकावरती आठ धावा आहेत परत एकदा स्ट्राईक वरती लाजवाब स्क्वेअर कट सीमारेषेच्या लगत हो समीर प्रयत्न अप्रतिम होता प्रयत्नाला दोष देता येणार नाही परंतु फटका देखील क्लास होता प्रयत्न लाजवाब केला परंतु त्याला यश भेटले नाही सीमारेषेच्या बाहेर चेंडू चौकार तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्हाला यश नक्कीच मिळेल समीर वाजेने देखील प्रयत्न केला परंतु त्याला यश भेटलं नाही धावपलकावरती 12 धावा आहेत ऋत्विक वाजे बिगिन करतोय शतरक्षक नसणार आहे फोडला दहाड हा गेला चौकार चार धावा येतील पहिले शतक संपतोय धाव पलकावरती आहेत 16 धावा औदुंबर बोडवेच खूप महागडे शतक पहिल्या शतकामध्ये आल्यात 16 धावा ऋत्विक वाजे सेट ऑन दी फायर चार चेंडू 11 धावा मी सामना सुरू व्हायच्या आधीच म्हटलं होतं सामना मात्र हाय व्होल्टेज होणार आहे गोलंदाजी मार्क वरती योगेश भोडव्यास कर्णधार वर्सेस उपकर्णधार अशी लढत मैदानाच्या आतमध्ये शेवटचं पॉवर प्लेतलं शतक संतोष पवळे गोलंदाजी मार्क वरती परत एकदा योगेश भोडवे बिग हिट करायचं होतं बॅट वरती चेंडू आला नाही बाईच्या स्वरूपात मला वाटतं धावा आहे दोन धावा एक धाव आली आता कर्णधार वर्सेस कर्णधार कर्णधार कर्णधाराला षटकार मारणार का कर्णधार कर्णधाराची विकेट घेणार का खूप सारे प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये उभे राहिलेत पॉवर प्लेचं शेवटचं शतक धाव फलकावरती 17 धावा
ओहो चेंडूला जवाब आहे, निर्धाव चेंडू मैदानाच्या आत मध्ये वन बाउंस, मात्र पंचांनी कळवलंय धाव फलकावरती 17 धावा आहेत। उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन मैदानाच्या आत मध्ये पाहायला भेटतंय। वाजेवाडी प्रीमियर लीग पर्व दुसरे 2022 चा हा सहावा सामना आहे। बैदरा छत मध्ये ऋत्विक वाजे, चेंडू वाइड आहे, लागोपाठ दुसरा वाइड आहे, 19 धावा धाव फलकावरती आहे। कर्णधार वर्सेस कर्णधार, परत एकदा चेंडू वाइड आहे, वाइड ची हॅट्रिक मैदानाच्या आत मध्ये झाली, परंतु क्रिकेट मध्ये वाइड ची हॅट्रिक मानत नाही। कर्णधाराने कर्णधाराला 3 वाइड टाकलेत। फुलटा चेंडू, कर्णधाराने कर्णधारावरती आक्रमण केलंय, ऋत्विक वाजे सेट ऑन दी फायर, त्याच्या बॅट मधून चौथा चौकार येईल, सॉरी तिसरा चौकार येईल। ऋत्विक वाजेच्या जर टप्प्या चेंडू आला ना तर कार्यक्रम होतोच, तसाच कार्यक्रम आता पाहायला भेटला। कर्णधार असू किंवा कोणी असू, टप्प्या चेंडू द्याल तर कार्यक्रम होईल। परत एकदा पहा, कव्हर फोडलाय, बॅक टू बॅक दुसरा चौकार, कर्णधाराने कर्णधारावरती तुटून पडलाय, बॅक टू बॅक दुसरा चौकार, धाव फलकावरती पाहायला गेलो 28 धावा आहेत। अप्रतिम खेळी ऋत्विक वाजे, 7 चेंडू, 19 धावा, 4 चौकाराच्या मदतीने 271.43 च्या स्ट्राइक रेट ने खेळतोय। संतोष पवळे 3 चेंडू 5, ओहो ब्लॉक होल मारा, चांगला चेंडू, व्हाट अ कमबॅक, एक आली आहे दुसरीचा प्रयत्न, पवळे साहेब नकारतायत। 8 चेंडू 20 वरती खेळलाय ऋत्विक वाजे, 29 धावा धाव फलकावरती, पॉवर प्ले चा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय। 15 सरासरीने चाललेले धाव फलक, करंट रन रेट साहेब देखील कौतुक करावं, तितकंच कमी गॅप मध्ये चेंडू खेळाय आकाश भोंडवे, तितक्याच ताकदीचं शतरक्षण पाहायला भेटलं। 2 धावा आल्या, 31 धावा धाव फलकावरती, योगेश भोंडवेच्या शतकामध्ये आल्या 15 धावा, पहिल्या शतकामध्ये 16, दुसऱ्या शतकामध्ये 15। ऋत्विक वाजे आणि योगेश भोंडवे मध्ये ही लढत होती, ही आतापर्यंतची शर्यत ऋत्विक वाजे जिंकतोय। 2 चौकार त्याच्या गोलंदाजीला त्याने मारले, आदित्य वाजे, मागच्या गाव चॅम्पियनला हे 2 खेळाडू एका संघात होते, परंतु आज एकमेकाच्या विरोधात आहे। मागच्या वेळेस दुसरा क्रमांक पटकवलेला, परंतु आज एकमेकाच्या विरोधात आहे। परत एकदा आदित्य वाजी, ओहो चेंडू पहा, लाजवाब आहे, कीर्ती लहान मूर्ती लहान पण कीर्ती महान, असा हा गोलंदाज आहे। मागच्या गाव चॅम्पियनला देखील लाजवाब गोलंदाजी, याच्या मागच्या सामन्यामध्ये देखील लाजवाब गोलंदाजी। परत एकदा ऋत्विक वाजी, ओहो
कमर फोडलाय गॅप मधून ऋत्विक वाजेचा टप्पा छेडू आला कार्यक्रम होणार 100% होणार पाचवा चौकार ऋत्विक वाजेच्या बॅट मधून धाव फलकावरती 35 धावा आहेत वैयक्तिक ऋत्विक वाजेच्या धावा पाहायला गेलं ना 10 चेंडू 24 आहेत 240 स्ट्राईक रेट संतोष पवळे 4 चेंडू 7 एका चौकार त्यांच्या वाटमधून आला 175 च्या स्ट्राईक रेट ने खेळतात ऋत्विक वाजेसाठी मात्र जाळ विणलेलं आहे पण त्या जाळ्यामध्ये फसायला ऋत्विक वाजे तयार नाही आहे सिंगल मैदाना छतामध्ये 36 धावा धाव पलकावरती आहेत परत एकदा स्ट्रायकर वरती संतोष पवळे व्हाट अ शॉट हाच क्लास या खेळाडूचा आहे ही स्ट्रेंथ ही ताकद चौकार येईल हीच ताकद या खेळाडूची आहे एसटी रक्षकाच्या वरून जेव्हा खेळाडू शॉट खेळतो ना असं वाटतं हेवी ड्युलर्स मैदानाच्या आतमध्ये खेळतोय की काय दापलकावरती 40 धावा आहेत संतोष पवळे पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती लेग स्पिनचा प्रयत्न चेंडू पहा लाजवाब येईल निर्धाव चेंडू कमबॅक देखील चांगला केला आदित्य वाजेन चाळीस धावा धावल कवरती चेंडू वाडी धापल कवरती 41 धावा आहेत परत एकदा ओहो हो चेंडू पहा लाजवाब येईल 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय 41 धावा धावपलकावरती आहेत करंट रन रेट 13.7 आहे औदुंबर भंडवेच्या हातामध्ये चेंडू दिलाय परत एकदा औदुंबर बडवे ऋत्विक वाजेबल ओहो हो हो चेंडू पहा ब्लॉक होल मारा डबल कवरती 42 धावा आहेत चौथं शतक सुरू आहे औदुंबर बंडवेचं पहिलं शतक खूप महागड ठरलेलं 16 धावा मला वाटतं त्या शतकामध्ये कुटुंब काढलेल्या ओहो हो चेंडू आयडी येईल धाव पलकावरती 43 धावा म्हणजे 6 धावा मात्र अतिरिक्त आलेले आहेत परत एकदा जेबिनेला समांतर फटका खेळला वेगाने चेंडूवरती आकाश बंडवे हा शतरक्षक लाजवाब आहे
अशक्य तो झेल शक्य करणारा शतरक्षक आजपर्यंत बाजीवाडीमध्ये पाहायला गेल तर आकाश भंडवेकडे पाहतात. ओहो पहा थोडस कथा खरा शतरक्षण म्हणावं लागेल सार्थक घाडगेकडून. दोन धावा आल्या जिथे एक होती तिथे दोन आल्या. थोडस खराब शतरक्षण सार्थक घाडगे करून एका एका धावे धावेला खूप महत्व आहे. एका धावेचं महत्व तुम्ही पन्हाळा पलटणच्या खेळाडूंना विचारून घ्या. धाव पलकावरती 46 धावा आहेत. फुलटा चेडू ऋत्विक वाजेच्या टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच. 6 धावा अर्धशतक संघाचं पूर्ण. ऋत्विक वाजे सेट ऑन दी फायर. 15 चेडू 34 धावा 5 चौकार 1 षटकार. स्ट्राइक रेट 226 चा आहे. मला वाटतं ऋत्विक वाजे अर्धशतकाच्या खूप जवळ आहे. 16 धावा त्याला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी बनवायचे. एक चेंडू बाकी आहे. 5व्या चेंडू वरती षटकार मारलेला आहे. त्याच्यावरती चेंडू टाकला नाही. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. संतोष पवळे मात्र सेल्फ आउट झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांची जागा भरून घेण्यासाठी अभिवाजे बैदराच्या हातामध्ये जातोय. ऋत्विक वाजे चेंडू वाईडी 53 धावा धापलकावरती. रायगड रॉयल्स संघाकडे पाहिलं तर दोन्ही सामन्यामध्ये 57-57 धावा चेस केल्यात.
ही ताकत रायगड फाइटर्स रायगड स्लॉइनची जमिनीला कार्पेट फटका खेळला एका धावेवरती समाधान या धावे या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्यात एक षटकार आला आदित्य वाजेला आमंत्रित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती केलेला आहे 10 धावा मात्र मागच्या षटकामध्ये त्याने खर्च केला होता परत एकदा ऋत्विक वाजेला बॅग हिटा ऋत्विक वाजे जीवनदान आहे ऋत्विक वाजेला जीवनदान ऋत्विक वाजे सारख्या खेळाडूला जीवनदान देणं म्हणजे तोंडातला घास हाताने पायावरती कुऱ्हाड मानून गेलाय जो खेळाडू सेट आहे त्याने 5 चौकार एक षटकार खेळलाय त्या खेळाडूला तुम्ही जीवनदान देताय म्हणजे हाताने पायावरती कुऱ्हाड मानून घेण्यासारखे परत एकदा अभिवाजे तुटून पाडला चेंडूवरती अभिवाजे देखील काही कमी नाही हे मात्र त्याने दाखवून दिलेलं आहे आज मला वाटलं पन्हाळा पलटणचे सर्व खेळाडू पवेलियन मधून सेट होऊन येत आहेत की काय संतोष बवळे देखील ब्लास्ट पाहायला मिळाला अभिवाजे देखील ब्लास्ट करतोय ऋत्विक वाजे देखील ब्लास्ट करतोय परत एकदा 59 धावा ओहो हो हो चेंडूला जवाब आहे यामुळेच या खेळाडू पाहायला जात षटकार किंवा चौकार मारल्यानंतर कमबॅकला जवाब करतो परत एकदा चेंडू निर्धाव परत एकदा ओहो पहाला जेव्हा फटका गॅप मध्ये गेलेला धावायचंच नाही चौकार आहे कारण आउटफील्ड तेज आहे 63 धावा आजच्या दिवसातला मला वाटतं हायस्ट स्कोर आहे 63 सर्वात जास्त धावा या सामन्यामध्ये आल्यात मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं हा सामना गोलंदाजांचा नाही तर हा फलंदाजांचा सामना आहे हाय व्होल्टेज सामना आहे चेंडू वाईडी 64 धावा धावपलकावरती अतिरिक्त धावा जर पाहिलं ना तर खूप आलेत ओहो अभिवाजे सेट ऑन दी फायर सीमारेषेच्या लगत जातोय चेंडू मी सांगितलं होतं आउटफील्ड खूप तेज आहे चेंडू कसाच थांबणार नाही धावा देखील थांबत नाही चेंडू देखील थांबत नाही सुसट वेगाने सुरू आहे धापलकावरती 68 धावा आहेत शेवटचे 6 चेंडू आहे एक्स्ट्राची एक्स्ट्रा जर पाहिले ना एक्स्ट्रा आठ धावा एक्स्ट्रा आहेत म्हणजे आत्ता धावपलक 60च असतात पण एक्स्ट्रा 8 आहेत एका धावेला खूप महत्व आहे कारण एका धावेवरून सामने गेलेत सामना सुरुवात करायचा आहे बॉलिंग मार्कवरती आकाश बोंडवे बॉलिंगसाठी नाही पण हा फलंदाजी आणि शतरक्षणसाठी ओळखला जातो खेळाडू ऋत्विक वाजे सेट ऑन द फायर 6 धावा
ऋत्विक वाजची बैट मात्र ही बैटच नाही राहिली तर तिने तलवारीचं रूप धारण केलेला आहे। 42 धावा 18 चेंडू 42 8 धावांची गरज अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ऋत्विक वाजच्या या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ऋत्विक वाजे मारणार का हा प्रश्न तुमच्या समोर उभा राहिला आहे। ओहो कबरला चेंडू खेळाय चौकार येईल धावपलकावरती सेट 40 धावा आहे। विशाल वाजे पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं ना सीमारेषावरून हिट मारली होती परत एकदा ऋत्विक वाजे अर्धशतक पूर्ण करतोय जोरदार टाळ्या वाजवायच्यात एकदा ऋत्विक वाजेसाठी आजच्या या दिवसाचं आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक 20 चेंडू 50 धावा ऋत्विक वाजेच्या बॅट मधून। संतोष बवळे कडून ऋत्विक वाजेसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। 7 चौकार आणि 2 षटकार ऋत्विक वाजे सेट ऑन दी फायर। खूप दिवसापासून हा प्लेयर आपला फॉर्म परत कसण्याचा प्रयत्न करत होता आज तो फॉर्म आलाय कोल्हाची नजर लागली की काय परंतु नाही आज मात्र ऋत्विक वाजेला नशिबाने साथ दिलेला आहे। 84 धावा धावफलकावरती आहे। हाय स्कोर आहे आजच्या दिवसाचा। साहेब म्हणत होते 80 प्लस न्यायचे पण आज ऋत्विक वाजे थांबायला तयार नाही। ऋत्विक वाजे सिद्ध केलंय 80 नाही आपल्याला 90 प्लस न्यायची आहे। परत एकदा आकाश भोंडवे ओहो ऋत्विक वाजे कोणाची नजर लागली या खेळाडूवरती बिग विकेट गॉन ऋत्विक वाजे बॅक टू दी पवेलियन। आणि आता असा खेळाडू येतोय ज्याने या स्पर्धेला पहिला षटकार आणि पहिला चौकार खेळलाय नाव आहे प्रशांत वाजे। कोच बनून या खेळाडूक पाहिलं जातं अनुभव आहे षटकार चौकार मारण्याची ताकद आहे। धावपलकावरती 84 धावा आहेत आजच्या दिवसातला हाय स्कोर। खूप सारे रेकॉर्ड ह्या आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेचे पाहायला मिळतात। पहिलं अर्धशतक पहिलं षटकार आकाश बडवे परत एकदा पोझिशनची जर बात केली ना कसा थांबू बॅट वर बॉल येणारच। ओहो चेंडू 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 लाजवाब होता चेंडू मध्ये कुठला बाद नव्हता धावबाद होईल 84 झालेत 85 बनवायचे आहेत 36 चेंडू 85 धावा। एका कर्णधाराने अर्धशतक केलंय दुसऱ्या कर्णधाराला दुसरा कर्णधार काय करतोय पाहूया। मी थांबतो तुम्ही थांबू नका। याच्यानंतर सचिन भोंडवेला विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे कोणीतरी लेग अंपायर जायचंय आणि सचिन भोंडवेला विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा। हॅलो तू बोल काय बोलायची ती पोरांना म्हणा लवकर फिल्डिंग लावा लवकर फिल्डिंग लावा म्हणा कधी जाणार मला खेळ अरे फिल्डिंग लावा म्हणा लवकर खेळा म्हणा पोरांना मग मी बोल येणार पोर चाललं त्यांना हा फिल्डिंग लावून घ्या म्हणायचं लवकर खेळा सुरुवात करा फिल्डिंग लावून घ्या लवकर थोडा करा
चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. चालू असलेला सामना पन्हाळा पलटण वर्सेस रायगड रॉयल्स. बॉलर पहिलं आणि वैयक्तिक षटक घेऊन आले ते सागर आप्पा. पुढील होणारा सामना शिवनेरी वॉरियर्स आणि सिंहगड लॉयन्स. सामना चालू होतोय. सागर आप्पा यांचा पहिला चेंडू खेळतोय तो आकाश. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि हा डाबरला दंत मंजन चौकार. सागर आप्पा यांच्या पहिल्या चेंडूवर आकाशने खेळला चौकार. जिंकण्यासाठी जवळजवळ 84-85 धावांची आवश्यकता. आप्पाचा पुढचा चेंडू पाहूया आकाश काय करतोय. पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला चेंडू आणि परत एकदा डाबरला दंत मंजन चौकार. दोन चेंडू दोन चौकार. उत्कृष्ट फलंदाजी म्हणावी लागेल ती आकाश यांची. दोन चेंडू 8 धावा. पाहूया आता आप्पा कमबॅक करतात का. आप्पांचा पुढचा चेंडू उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल परंतु थोडस वाईट पद्धतीचा चेंडू. उत्कृष्ट चेंडू आणि मला वाटतं फलंदाज बाद. काही चेंडू टाकला आप्पानी फलंदाज काही चेंडू समजू शकला नाही. दोन चौकार मारल्यानंतर आप्पाने त्रिपाचित केलं आकाश बोंडवेला. याला म्हणतात अनुभव. चला दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेक करून घ्यायचे. आकाशची जागा घेण्यासाठी फलंदाजांनी लवकर यायचंय. औदुंबर आकाशची जागा घेण्यासाठी आलाय तो औदुंबर. चला चला दोन्ही कर्णधारांनी ताबडतोब यायचंय. उशीर झालाय. चला सिंहगड लॉयन्सचे कर्णधार ताबडतोब टेस्टशी संपर्क साधा. सिंहगड फायटरचे कर्णधार शिवनेरीचे कर्णधार आलेले आहेत. सिंहगड लॉयन्सचे कर्णधार नाही आले तर 5 रनांची पेनल्टी दिली जाईल. नाना कर्णधार पाठवून तुमचा.
चला आता औदुंबर ची जागा घेण्यासाठी आलाय तो विक्की। विक्की हा औदुंबर ची जागा घेण्यासाठी आलेला आहे। आप्पाचा पुढचा चेंडू हॅट्रिकचा चान्स आहे आप्पांना। ओ उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल, विक्कीला चेंडू काही समजू शकला नाही। उत्कृष्ट गोलंदाजी आप्पा यांची। फार मोठा धावांचा डोंगर आणि पहिले षटक चालू असताना नऊ धावा आणि दोन विकेट। आप्पाचा पुन्हा एकदा पुढचा चेंडू, विकीने उत्कृष्ट पद्धतीने तोडला चेंडू। पाहूया जेलबाद होतो का, पुन्हा एकदा जेलबाद। उत्कृष्ट गोलंदाजी म्हणायला लागेल ती सागर आप्पा यांची। चला बॅट्समन ताबडतोब चालायचं लवकर। तुम्हाला पाच रनाची पेनल्टी दिली जाईल। आर तास झाला समीर, विकीची जागा घेण्यासाठी आलाय तो समीर। ह्या तो ह्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी भाऊसाहेब सोंडेकर यांनी टेजवर यायचंय, विनंती आहे त्यांना। वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आले ते संतोष साहेब पवळे आणि त्यांची गोलंदाजी मध्ये फार धारदार योगेश बोंडवे। एक धाव पूर्ण, दुसरा धावचा प्रयत्न। मला वाटतंय एकाच धावेवर समाधान। धाव संख्या एक नंबर होती, धाव संख्या होती ती दहा, तीन बाद दहा धावा। आता पाहूया समीर आपल्या संघासाठी काय करतोय ते। चौकार षटकारांची आतषबाजी करण्याची आवश्यकता आहे ती रायगड रॉयल्स या संघाला। पुन्हा एकदा मला वाटतंय जेलबाद बोरक, उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती। पन्हाळा पलटण या संघाची, दहा धावा चार विकेट। अनिल समीरची जागा घेण्यासाठी आलाय तो अनिल। योगेश मात्र नॉन ट्रायकरला अजूनही उभा आहे। सोनेरी स्ट्रायकर शिवनेरी वॉरियर्स ऑन द स्टॉस अँड इलेक्ट्रो फील्ड पास। उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू पवळे साहेबांचा, अनिलने डिफेन्स पद्धतीने खेळलेला त्यावर एक धाव। धाव संख्या एक नंबर होती, धाव संख्या होती ती अकरा, चार बाद अकरा। दुसऱ्या षटकातले काही चेंडू बाकी असताना पोळे साहेबांचा पुढचा चेंडू खेळतो योगेश। योगेशने मारलेला चेंडू आणि पाहूया ऋत्विक चेंडूच्या खाली आणि जेल टिपलाय योगेश भोंडवे बाद। उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती संतोष पोळे साहेबांची आणि तितकीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते ऋत्विकच। आणि योगेशनी जागा घेण्यासाठी आलाय आदित्य। फारच खराब परिस्थिती म्हणावी लागेल ती रायगड रॉयल्स या संघाची, अकरा धावा पाच विकेट। दुसऱ्या षटकातले काही चेंडू बाकी, दोन दोन चेंडू बाकी। पवळे साहेबांचा पुढचा चेंडू, आदित्य ही उत्कृष्ट फलंदाजी करू शकतो। पुन्हा एकदा आदित्यने मारलेला चेंडू परंतु थोडासा गच्चा क्षेत्ररक्षण। एकदा पूर्ण, दुसऱ्या धावायचा प्रयत्न परंतु एकाच धावेवर समाधान। धाव संख्या एक नंबर होती, धाव संख्या होती ती बारा, पाच बाद बारा धावा। पवळे साहेबांचा पुढचा चेंडू खेळतो तो अनिल। उत्कृष्ट फलंदाज आहे अनिल सुद्धा, अनिलने चटकवून दिलेला चेंडू पुन्हा एकदा जेल उडालाय आणि उत्कृष्ट जेल।
उत्कृष्ट शतरक्षण पप्पू यांचा आता मात्र 12 धावा आणि 6 विकेट दोन षटकांच्या समाप्तीनंतर रायगड रॉयल संघाचा 12 धावा आणि 6 विकेट किसन अनिलची जागा घेण्यासाठी चाललाय तो किसन आता वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन आला तो ऋत्विक ऋत्विकची जरी मूर्ती लहान असली तरी कीर्ती फार महान आहे ऋत्विकचा पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु आदित्यला काहीही चेंडू समजू शकला नाही उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती ऋत्विकची पुन्हा एकदा ऋत्विकचा पुढचा चेंडू खेळतो तो आदित्य पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू दोन चेंडू निर्धाव टाकले ऋत्विकने तितकीच उत्कृष्ट फलंदाजी झाली होती पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल ऋत्विकचा मला वाटतंय धावांचा डोंगर पाहून की काय थोडीशी फलंदाजी ढेपाळलेली दिसती ती रायगड रॉयल्स संघाची पुन्हा एकदा जेल आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद प्रशांत वाजे उत्कृष्ट यष्टी रक्षण म्हणावं लागेल त्यांचे विकेटच्या पाठीमागे 12 धावा आणि 7 विकेट आहेत रायगड रॉयल्स बावल्या आता मात्र वाजेवाडी गावचा तहकीबाज फलंदाज बाजूला आलेला आहे पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय बाजूलाने जर षटकार मारला तर भाऊसाहेब वाजे यांच्या तर्फे 1001 रुपयाचं पारितोषिक उत्कृष्ट चेंडू ऋत्विकचा धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती 12 7 बाद 12 तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी असताना धावसंख्या मात्र स्थिर आहे धावसंख्या आहे ती 12 आणि ऋत्विकने निर्धाव षटक टाकलेला आहे तितकीच उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे सगळ्यांनी टाळे वाजून ऋत्विकचं स्वागत करायचंय धाव संख्या आहे ती 12 7 बाद 12 षटक संपलं तिसरं पाहूया चौथं षटक घेऊन कोण येत आहे फलंदाजीसाठी आहे तो किसन वाजे आणि गोलंदाजीसाठी आले ते संतोष पवळे साहेब उत्कृष्ट चेंडू पवळे साहेबांचा एकच धावेवर समाधान धावसंख्येत एकने भर होती धावसंख्या होती ती 13 7 बाद 13 धावा उत्कृष्ट चेंडू टोलवलाय शुभमने एकाच धावेवर समाधान धावसंख्येत एकने भर होती धावसंख्या होती ती 14 7 बाद 14 पुन्हा एकदा संतोष साहेब यांचा चेंडू खेळत आहेत ते किसना उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू आणि अण्णाने घातलेला जेल पुन्हा एक फलंदाज बाद आठ विकेट 14 धावा 8 विकेट किसना यांची जागा घेण्यासाठी आलाय तो विशाल उर्फ माने भाई संतोष साहेबांची उत्कृष्ट गोलंदाजी 4 विकेट त्यांनी घेतलेले आहेत दुसऱ्या षटकातले काही चेंडू बाकी पुन्हा एकदा उत्कृष्ट जेल पुन्हा एकदा गोरख उत्कृष्ट क्षेत्ररक्षण उत्कृष्ट फलंदाजी तितक्याच उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल ती पन्हा पलटण या संघाची सार्थक विशालची जागा घेण्यासाठी आलाय तो सार्थक
संतोष साहेबांचा पुढचा चेंडू खेळतोय तो सार्थक। पुन्हा एकदा जेल आणि संघ ऑल आउट झालेला आहे मला वाटतंय। चला पुढच्या संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय।